नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। आपली ही खाद्य सफर आता आली आहे अहमदनगर शहरामध्ये। ज्याच पद्धतीने या शहरातील प्रत्येक नागरिक कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करताना या शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेशाला वंदन करतो, त्याची पूजा अर्चा करतो आणि तेथून सुरुवात करतो, अशाच पद्धतीने आपल्या या अहमदनगरच्या खाद्य भ्रमंतीला सुद्धा श्री विशाल गणेशाची आराधना करून त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण सुरुवात करत आहोत। देवाच्या दर्शनासाठी शहरातीलच नव्हे तर राज्यभरातून भक्तगण येत असतात। नवसाला पावणारा बाप्पा अशी या गणपतीची ख्याती आहे। मी जेव्हा दर्शनासाठी गेलो तेव्हा बाप्पाची आरती चालू होती। ढोल ताशा आणि झांज वाजवून रोज सकाळी संध्याकाळी आरती होते। नमस्कार, मी शिवाली परब। माझा मित्र चैतन्य यांचा चैतन्य फूड ब्लॉग खा की खा हा यूट्यूब चॅनल आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी जाऊन कुठे कुठे काय काय खायला मिळतं आहे ते सांगत असतो, तर नक्की फॉलो करा त्याला। त्याच्यामुळे तुम्हाला काय कळेल की तुम्ही कुठे गेला तर कुठे चांगलं खायला मिळेल ते कळेल। नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। सकाळ झालेली आहे। अहमदनगरमधली दुसरी नगरमधली ही दुसरी सकाळ आहे आणि मी सकाळी नाश्त्याला आलेलो आहे मोची गल्लीमध्ये। आणि थोडंसं आतल्या बाजूला हे डेस्टिनेशन आहे, कापडपेठ आहे, त्याच्याच बाजूला ही मोची गल्ली आहे आणि हा सगळा जुना एरिया आहे आणि तिथंच पापड भाजी नावाचा एक स्पेशल पदार्थ मिळतो आणि नाश्ता करणार आहे, खाणार आहे। तर चला तुम्हाला दाखवतो नेमकं कशा पद्धतीनं ही पापड तयार होतात आणि सगळी प्रोसेस आहे, त्याचबरोबर त्यांचा इतिहाससुद्धा आपण जाणून घेऊया। जरासं आतल्या बाजूला तुम्हाला दाखवतो ही गल्ली अशी, इथं दुकानं वगैरे आहेत सगळी आणि दुकानाच्या बाजूलाच या बाजूला इकडं असं हे आहे, आतल्या बाजूला आहे जरासं। त्यामुळं तुम्हाला गुगल मॅपचं लोकेशन पण मी पाठवून ठेवतो। माझं नाव सावित्री। ओके, आणि किती वर्ष तुम्ही या व्यवसायामध्ये मदत करत आहात? हे 45 वर्ष झाले। 45 वर्ष झाले। आधी आमचे धीर होते, मग त्यांच्यानंतर आता हा मुलगा आला, ह्याला 10-12 वर्ष झाले। आणि नेमकं काय कन्सेप्ट आहे पापड भाजी असं काय चालू झालं? हे कुठंतरी बघितलं त्यांनी, नगरमध्ये नव्हतं म्हणून त्याने सुरुवात केली। एका मैद्यात पाणी घालायचं, तेल घालायचं, ओवा घालायचा, मीठ घालायचं आणि मळायचं घट्ट, मग लाटायचं असे उंडे करून मापाचे, मग ते तळायचं। आपल्याला जनरली पापड म्हणल्यावर ते तळून आपल्याला भाताबरोबर आपण नेहमी ते मुगाचे झाले हे मैद्याचे, तेच लक्षात येतं ना आपल्याला? नाही नाही, ते मुगाचे, ते मुगाचे आहेत, हे मैदा आहे, मैदा रव्याचे। हे काय करायचं? ओके, फुगू नये म्हणून। ओके, तुम्ही किती वर्ष झाले काम करताय? ओके सर, ओके ओके। पापड तळून आलेलं आहे, पापडावरती ही बटाटा मिक्स भाजी, मिरचीचा ठेसा, कांदा आणि हे चिंचवण, ही झाली रेडी पापड होती। 35 रुपयाला आपल्याला, हा एक पापड होती 35 रुपयाला। एक दोन चक्कर असतात आठवड्यात, खूप आवडली पापड भाजी। पहिल्यांदाच मी आलोय, आमचे मित्र आम्हाला घेऊन आले होते। नमस्ते, मी आनंद खंडेलवाल।
पापड भाजी योग प्रकार आमचे आजोबाच्या काळापासून चालू आहे. कमीत कमी आमची इकडे 4 जनरेशन चालू आहे. पापड भाजी पूर्वी आम्ही स्नॅक आणि समोसे बनवायचो. तो स्नॅकची भाजी राहिली आणि समोसेचे पापड राहिले तर गिरायकांनी सांगितले पापड तळले होते त्याच्यावरती बोलली ही भाजी टाकून द्या आणि ॲक्सिडेंटली तयार झालेला आयटम आहे पापड भाजी. ओके. हां आणि तुम्ही कसे या व्यवसायामध्ये आलात आणि काय बदल केले? आमच्या बाबानंतर मी आलो. स्टार्टिंगला सुरुवातीला पापड भाजी आमच्याकडे 15 पैशाला भेटायचे. ओके. आता पापड भाजी 35 रुपये. आमचे बाबा सुरुवातीला 50 पैशामध्ये पुण्याला जायचे. त्या टाईमच्या काळापासून आतापर्यंत पापड चालू 50-1 वर्ष कमीत कमी आम्हाला इकडे झाले. माझ्याकडे पूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात, लांब लांबन लोक येतात. हा रिमूव्ह आत्ता तुम्ही घेतला, कोल्हापूरचे लोकही माझ्या इकडे आतमध्ये खात होते. हा आता नेमकं कसं काय काय तयार होतं सांगा. ही कसली भाजी असते? ही आपलं बटाटा वाटाणा पालक कोथमीर टमाटा मुगाची डाळ हरभरा डाळ मिक्स भाजी असते सगळी ती. आणि आपलं पापड मैदा रवा ववा जिरा तेल मीठ कांदा मिरची मिरचीचा ठेसा हे बघा चिंचपाणी आणि त्याच्यावर चिंचपाणी चिंचपाणी. आमचा ॅड्रेस आहे 2574 सारडा लेन मोची गल्ली अहमदनगर. मोबाईल नंबर आहे 9823232342. तर मित्रांनो अहमदनगर मधील आपण पापड भाजी खायला आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता ही पापड आणि भाजी त्याच्यावर घातलेली आहे. तुम्हाला मी ट्राय करून सांगतो कशा लागते. तर त्याच्याबरोबर असं पापड तोडायचं आहे आणि ही भाजी करडा. एकदम कुरकुरीत आहे आणि मस्त आहे. त्याचबरोबर त्यांची ही भाजी सुद्धा एक युनिक टेस्ट आहे त्याची. नक्की तर येऊन ट्राय करून बघा. त्याचबरोबर खरडा सुद्धा दिलेला आहे त्यांनी, तो सुद्धा मस्त आहे. खूप मस्त, नक्की ट्राय करा. काही पदार्थ वेगवेगळ्या भागामध्ये थोड्याशा वेगळ्या नावानं आणि थोड्याशा वेगळ्या बदलानं वेगळ्या स्वरूपामध्ये मिळत असतात. अहमदनगरमध्ये हा पदार्थ पापड भाजी या नावानं प्रसिद्ध आहे. नगरमध्ये मिळणारा हा पापड भाजी हा पदार्थ कसा तयार होतो हा दाखवण्याचा एक प्रयत्न. तुम्हाला जर आवडला असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि त्याचबरोबर हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा आणि अशाच प्रकारचे आणखीन वेगवेगळ्या भागातील व्हिडिओ बघण्यासाठी चैतन्य फूड ब्लॉगच्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो करा. धन्यवाद.